बातमी काँग्रेसनं केलेल्या गौप्य स्फोटाची. एकीकडे सर्वसामान्यांना मंत्रालयात प्रवेशासाठी निर्बंध लावले जात आहेत, तर दुसरीकडे मंत्रालयात मात्र दलालांचा सुळसुळाट झाल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. मंत्रालयाजवळ निर्मल बिल्डिंगमध्ये राज्य सरकारचा सर्वात मोठा दलाल बसत असून कंत्राटं कुणाला द्यायची त्यासाठीची रक्कम किती असेल हे देखील हाच दलाल ठरवतो असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. दरम्यान येत्या अधिवेशनात भाजपच्या पेन ड्राईव्हपेक्षाही काँग्रेस मोठा बॉम्ब टाकणार असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या आपल्यासोबत आहेत. नाना, तुम्ही एक आरोप करताय महाराष्ट्र सरकारवर. मगाशी तुम्ही म्हणलात की महाराष्ट्र सरकार हे दलालांचं सरकार आहे. एकीकडे सध्या मंत्रालयात जाण्यासाठी काही निर्बंध आलेले आहेत, काही वेगळे नियम आलेले आहेत मंत्रालयात प्रवेशासाठी सर्वसामान्यांकरता, मात्र दुसरीकडे तुम्ही हा आरोप करतायत, नेमकं तथ्य काय? लोकतांत्रिक व्यवस्थेमध्ये जनता ही राजा असतं. आता ह्या जनता राजालाच यायसाठी मंत्रालयामध्ये बॅन लावला जात असेल तर या येड्याच्या सरकारला, भाजपप्रणित सरकारला लोकशाही मान्य आहे की नाही हा एक पहिला प्रश्न आहे. आरोपाची विषय नाही आहे, त्यांनीच काढलेला सर्क्युलर आहे. पण त्यांच्या दलालांसाठी मुभा आहे, त्यांना अडवल्याचं कोणी काम नाही. अडवलं तर त्या पोलिसांनी अडवलं तर त्याच्यावर पोलिसांवर कारवाई केली जातं, अशा पद्धतीची व्यवस्था तिथं आहे. हे दलालांसाठी राज्य चाललेलं आहे का हा सवाल आहे. निर्मल बिल्डिंगमध्ये जे काही व्यवस्था निर्माण करून ठेवलेली आहे तिथं मोठे ठेकेदार आणि हे सगळं 500 वस्तूसुद्धा अभाव करून टाकायची, हजार रुपये करायचं, आणि त्याच्या माध्यमातून जी जनतेच्या घामाच्या पैशाची जी तिजोरी यांच्या हातात जी चाबी दिली त्याला लुटायला दिलं आहे का? या आणि आमच्याजवळ सगळं आता त्याची तयारी आहे की ज्या पद्धतीनं हे कॉन्ट्रॅक्ट मॅनेज केले जातात, ज्या पद्धतीची लूट केली जाते आहे आणि जनतेच्या पैशाची लूट करून दलालांचं साम्राज्य, मुठभर लोकांचं साम्राज्य, जनतेच्या पैशावर डल्ला मारण्याचं काम हे भाजपप्रणित येड्याचं सरकार करत असेल आणि सामान्य लोक, जनता राजाला, हे लोक मंत्रालयात द्यायला अडवत असतील तर याचा आम्ही निषेध करतो, धिक्कार करतो. आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये निर्मल बिल्डिंगमध्ये चाललेलं या सरकारचं पाप ते केंद्र सरकारच्या रूपाचं आहे की त्यांचा दलाल बसलेला आहे की राज्याचा दलाल बसलेला आहे याचा हिशोब राज्य सरकारला द्यावा लागेल, ही भूमिका काँग्रेस पार्टीची राहणार आहे. तुम्ही ज्या इमारतीचं नाव वारंवार घेताय निर्मल बिल्डिंगचं, काय होतंय नेमकं तिथे? ते आम्ही सांगू ना सरकारला, ते वस्तुस्थिती आम्ही सरकारच्या समोर आणू. आमचं जो सगळं मटेरियल आहे त्याचं आणि तिथं काय काय चालतात, ते मोठे मोठे ठेकेदारांना तिथं बोलावून काय काय सांगितलं जातं, कसं लुटलं जातं, कशी ते राज्याची तिजोरी लुटली जाते, त्याचा सगळा रिपोर्ट काँग्रेस पक्षाजवळ आहे. काँग्रेस सुद्धा पेनड्राईव्ह बॉम्ब टाकणार का? आम्ही त्याच्यापेक्षा मोठा टाकू, कारण की ही जी लुटारू भ्रष्टाचारी सरकार जी महाराष्ट्रात बसलेली आहे, जे भ्रष्टाचार आम्ही करतच नाही असा आव्हानारं सरकार जे बसलेलं आहे, यांचं सर्टिफिकेट हेच देतात दुसऱ्यांना की हे भ्रष्टाचारी आहेत, त्या आतंकवादी आहेत असं सांगणारं. आता या देशाच्या अन्नदात्यांनासुद्धा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लोकसभेत सांगतात की हे आतंकवादी आहेत, हे खालिस्तानी आहेत, हे आंदोलनजीवी आहेत. तर हे जे काही प्रमाणपत्र देणारी लोक आहेत या प्रमाणपत्रांचंच आता त्यांचंच प्रमाणपत्र त्यांना कसं वापस करायचं याचा प्लॅन काँग्रेस पक्षाने तयार केलेला आहे आणि यांच्या पापामुळे ते तयार झालेला आहे. कॅमेरामन अजित शिवतरकर, समर्थ पाठक, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.